काही बदलापूरच्या घटनेनंतर आता विरोधी पक्ष नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि संजय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तेच नेते आधी त्या आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. तुमची काय प्रतिक्रिया? विरोधी पक्षांकडे, विरोधी पक्षाची जी लोक आहेत महाराष्ट्रातल्या आपल्या कुठल्याही एखाद्या सावित्रीच्या लेकीवरती बलात्कार झाला असेल, ती कुठल्याही जाती धर्माची असेल, पण ती सावित्रीची लेक आहे, त्याच्यासाठी सर्व समाजातून, सर्व राजकीय पक्षातून एकच वाचा फुटली होती की आरोपी आहे त्याच्यावर कठीण कारवाई व्हायला पाहिजे. मग ज्या वेळेला आपण सर्व त्याला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या असं धासून म्हणत होते, आता तुम्हाला देवेंद्रजींनी त्यांच्या एका शूर पोलिसांनी आपल्यावरती गोळ्या झाडून घेतल्या व स्वतःच्या संरक्षणासाठी जर त्याने एन्काउंटर केलं असेल आणि आमच्या त्या पीडित लेकीला न्याय दिला असेल, म्हणजे विरोधक राजकारणापुरतीच त्या मुलीला सहानुभूती दाखवत होते. आता या घटनेनंतर बरेच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात पोस्टरबाजी केली गेली, बॅनर लावले गेले आहेत, बदलापूर असं लिहिले आहेत. काही ठिकाणी बीएमसीवाल्याने पोस्टर काढण्याचे काम करत आहेत, त्यांना काही हे बघा, उबाटा किंवा काँग्रेस किंवा शरद पवारची राष्ट्रवादी हे राजकारणाचे जोडे घालूनच सर्व गोष्टी राजकारणाने बघतायत, पण जे आमच्या देवाभाऊने करून दाखवलं, बदलापूरचा बदला घेऊन दाखवला.